तर कसं काय यवतमाळकर, यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सौरभ आपलं स्वागत करतो. तर मित्र, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार यवतमाळचा संपूर्ण गणेश उत्सव मंडळ. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा आहे निखिल नगरचा राजा. अशाच प्रकारे आपल्या यवतमाळचे जितकेही मोठे आणि छोटे गणपतीचे मंडळ आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं यवतमाळचा राजा, निखिल नगरचा राजा, साईनगरचा राजा, अशाच प्रकारचे सगळेच मंडळ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा. बरोबर, व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. स्वतःचा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला कोणतं मंडळ यातलं आवडलं, कोणत्या गणपती बाप्पाची मूर्ती आवडली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर, जास्त वेळ न करता चला आपल्या व्हिडिओकडे. तर मित्रो, या व्हिडिओच्या सुरुवातमध्ये आपण सुरुवात करणार आहोत दर्डानगरपासून. दर्डानगरमध्ये सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ हे लाठीवाला पेट्रोल पंपाच्या एकदम समोरच आहे आणि इथे खूप सुंदर असं जे आहे ना डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. पंडाल तर साधाच आहे पण इथं जे डेकोरेशन आहे ते खूप सुंदर पद्धतीने करण्यात आलेलं आहे. जिथं माहिती आहे का, मल्हार भगवान आहे, तुम्हाला तर माहीतच असेल जेजुरीचे मल्हार भगवान, आणि इथे मूर्तिकाराचा नंबरसुद्धा आहे. जर कोणाला मूर्ती बनवायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जे जेजुरीचे मल्हार भगवान आहे त्यांचं जे इथं ना मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि काय या प्रकारे इथं डेकोरेशन बनवलेलं खूप सुंदर आणि साधं सिम्पल असं डेकोरेशन आहे. जर तुम्हाला या मंडळाला जर जायचं असेल तर दर्डानाक्यावर जाताना जे लाठीवाला पेट्रोल पंप आहे तिथे जवळपासच तुम्हाला 3 गणपती उत्सव मंडळ मिळतात, त्यामधलं एक हे आहे. त्यानंतर मित्र, हे आहे दुसऱ्या नंबरचं गणपती उत्सव मंडळ, ज्यामध्ये साधं डेकोरेशन आहे पण गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि जी लहानपणीची जी मूर्ती आहे हत्तीची तीसुद्धा इथं बाजूला लावण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्र, इथे जे आहे तिसऱ्या नंबरचं जे आहे डेकोरेशन ते आहे मित्र हो भुजंगराव महादेव बाल गणेश उत्सव मंडळ आणि हे सुद्धा लाठीवाला पेट्रोल पंपाच्या बाजूलाच आहे. इथे सुद्धा साधं सिम्पल असं गणपतीचं दर जे डेकोरेशन केलेलं आहे आणि आतमध्ये जे आहे ना गणपती जे आहे ना हिमालयामध्ये विराजमान झालेला आहे काही या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे आणि मागच्या साईडला खूप मोठा असा त्रिशूळ लावण्यात आलेला आहे. तर मित्र, तुम्ही अजून माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण या प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप जास्त आता येणार आहे. तिथे त्यानंतर मित्र, नेताजी चौकामध्ये नेताजी बाल उत्सव गणेश उत्सव मंडळ, इथे सुद्धा खूप सुंदर असे माता पार्वती, शंकरजी आणि गणपतींची मूर्ती आहे. त्यानंतर खाली जे आहे ना आभाळ दाखवलेलं आहे त्यावर पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वर तर माता पार्वती आणि शंकरजी डान्स करत आहे आणि त्यांच्या हातावर म्हणजे दोघांच्या हातावर गणपती नाचत आहे, काही या प्रकारे इथे बनवण्यात आलेलं आहे. थोडंसं समोरच गेल्यानंतर म्हणजे लाठीवाला पेट्रोल पंपाकडून यवतमाळकडे जाताना एक छोटंसं आहे ना हे मंडळ लागते जिथे गणपती जी मूर्ती बनवलेली आहे आणि ती शंकरजीच्या रूपात आहे असं म्हटलं तरी चालते. त्यानंतर मित्र, आपण आलो आहे आझाद मंडळ गणेश उत्सव मंडळामध्ये. तर मित्र, हे जे मंडळ आहे ना तुम्हाला सोनार लाईन जी आहे आपली वाली मेन लाईन तिथे मिळून जाईल. इथे सुद्धा साधी सिंपल मूर्ती आहे आणि जिथे गणपती महाराज वीणा वाजवत आहे. मित्र, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण आता दुर्गादेवी वगैरे येणार आहे आणि नवरात्रीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर मित्र, आलो आपण यवतमाळचा सगळ्यात मोठं मंडळ यवतमाळचा राजा, यवतमाळ का राजा याचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. आपण ऑलरेडी यवतमाळच्या राजाचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल, तिथे तुम्ही पाहू शकता. तर मित्र, इथे रोजच आहे ना भाविक भक्तांसाठी रोजच जेवण चालू असते आणि 24 घंटे जेवण चालू राहते, म्हणजे सकाळच्या टाईमलासुद्धा जेवण असते, दुपारी पण असते आणि संध्याकाळीसुद्धा असते. तर यवतमाळच्या राजाचं जे हे डेकोरेशन आहे यावर्षी खूप मोठ्या जहाजाचं बनवलेलं आहे आणि जहाजाच्या आतमधी जे गणपती विराजमान आहे. या डेकोरेशनला द्वारकेचं जहाज म्हणजे द्वारका शिप असं काहीतरी म्हटलं जातं. जेव्हा हे डेकोरेशन बनवणं चालू होतं तर ज्यांनी हे डेकोरेशन बनवतात मी त्यांना विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं द्वारका का जहाज ऐसा कुछ बनवाला आहे अशा टाईपमध्ये त्यांना सांगितलं होतं. मंदिराच्या आतमध्ये म्हणजे पंडालाच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर इथं चांदीचे जे गणपतीचं वाहन आहे उंदीर ते ठेवण्यात आलेलं आहे, त्याला मूषकसुद्धा म्हणतात. आणि डेकोरेशन आतमधलं खूप साधं आणि सिम्पल आहे, पण गणपती महाराज यवतमाळच्या राजाची काही वेगळीच किमया असते तुम्हाला तर ते माहीतच आहे. जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा आरतीच्या आधी जी वेळ चालू होती ना इथे जे गणपती महाराजांना जे फुलं वगैरे चालू जे आहे ना म्हणजे हार वगैरे घालणं वगैरे सुरू होतं आणि इथे जेही फुलं वगैरे असतात ते रोजच आहे ना रिप्लेस केले जाते, म्हणजे रोज नवीन नवीन केले जातात. तर काही या प्रकारे जे आहे ना आपल्या यवतमाळच्या राजाचं जे आहे हे डेकोरेशन आहे. त्यानंतर मित्र, आपण आलेलो आहे हिंदुराज गणेश उत्सव मंडळाजवळ. मित्र, हिंदुराज गणेश उत्सव मंडळ बालाजी जी दुर्गा दिसते बालाजी चौकातली त्याच्या बाजूलाच आहे हिंदुराज गणेश उत्सव मंडळ. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदरसुद्धा इथेसुद्धा जे आहे ना गणपती महाराजांची मूर्ती वगैरे ते विराजमान आहे. तुम्ही आणखी जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं मंडळ आवडतं.
त्यानंतर मित्रांनो जिथे बालाजी दुर्ग असतो मंडळाची मूर्ती विराजमान असते त्याच रोडने थोडंसं समोर गेल्यावर तुम्हाला हे गणपती उत्सव मंडळ मिळणार. या मंडळाचं नाव तर मला माहीत नाही म्हणून मी याला बालाजी चौकातला गणपती म्हणून म्हणतो. ठीक आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा या गणपतीचे जे मंडळातले कोणी जर बघत असेल हा व्हिडिओ ते सुद्धा सांगू शकता. तर मित्र खूप सारे गणपती जे मूर्त्या आणि खूप सारे मंडळ यामध्ये ॲडने झालेले या व्हिडिओमध्ये त्याला आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे आठवडे बाजारात, जिथ्यानं हे जे तुम्हाला गणपती उत्सव दिसत आहे हे मस्त गणपती उत्सव मंडळ आहे आणि याच्या आतमध्ये एक मोठी अशी गुफा दाखवलेली आहे ज्यामध्ये बाबा बर्फानी म्हणजे अमरनाथचं ज्योतिर्लिंग बरोबर इथे आहे ना. गणपतींची मूर्ती तर आहेच पण सोबत नंदी महाराज, भगवान कार्तिकेय, अमरनाथमधलं ज्योतिर्लिंग, माता पार्वती आणि भगवान शंकरजींची एक मुलगी अशोक सुंदरी, काही या प्रकारे ज्या पूर्ण फॅमिली इथे विराजमान झालेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. तुम्हाला डेकोरेशन आवडलं का? सोबतच मित्र इथे आहे ना रोजच आहे ना रामायण वगैरेचं जे आहे ना पाठ वगैरे सुद्धा असतो, नाटक वगैरे सुद्धा असतं. तर तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्याचा अनुभव मिळूनच जाईल. त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे हिंदूराज गणेश उत्सव मंडळाजवळे. मित्रो आठवडी बाजारातून थोडंसं समोर गेल्यानंतर तुम्हाला हे हिंदूराज गणेश उत्सव मंडळ मिळून जाईल. खूप सुंदर इथे गणपती महाराजांची मूर्ती विराजमान आहे आणि इथे सुद्धा जे आहे जेवण वगैरे चालू होतं. त्यानंतर मित्रो इथे आरतीसुद्धा चालू होती आणि मी ऑब्व्हियसली हा व्हिडिओ रात्रीच्या टाईमला याच्यासाठी बनवलेला आहे कारण लाईटिंग वगैरे जेव्हा असते तेव्हा खूप जास्त वेगळा इफेक्ट पडते. म्हणून मी ना हा सगळे जे क्लिप्स आहे सगळ्या रात्रीची शूट केलेल्या आहे. दुपारी जर मी केले असते तर क्लिअर आले असते पण त्यामध्ये रात्रीचा जो फील आहे तो तुम्हाला घेता नसता आला. म्हणून मी रात्रीचे व्हिडिओज टाकलेल्या आहे. जर होत असेल पॉसिबली तर जे जे मंडळ मी तुम्हाला दाखवलेले आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच भेट द्या. त्यानंतर मित्र यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक साईनगरचा राजा, ज्याला साई मंदिराचा राजा असं म्हटलं तरी चालते आणि यावर्षीचं डेकोरेशन एकदम खूप सुंदर आहे. साधं सिंपल नाही म्हणतात कारण इथे राजवाड्याचा फील होईल. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता साईनगरचा राजा कशा पद्धतीने इथे विराजमान झालेला आहे. डेकोरेशनसुद्धा अगदी सिंपल पण एकदम रॉयल टाईप वाटतो. आणि हो यांचं जे आहे ना इथे आठही दिवस वेगळे वेगळे कार्यक्रम चालू असतात. त्यांचं जे फलक तिथे बाहेर लागून आहे जर तुम्ही इथे दर्शनाला गेले तर तुम्हाला माहिती मिळूनच जाईल. इथे महाआरतीसुद्धा होत असते आणि महाआरतीचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी टाकणार आहे. तर मित्रो काही या प्रकारे साईनगरचा राजा इथे विराजमान झालेला आहे. तर मित्रो आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर मित्रो आलो आहे आपण विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा राजा. हे सुद्धा आपल्या यवतमाळमधील मोठ्या गणपती मंडळांपैकी एक आहे. आणि हो निखिल नगरचा राजाचं डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि ते व्हिडिओच्या शेवटी आहे म्हणून तुम्हाला ते पाहायला विसरू नका. निखिल नगरचा राजाचं मंडळचं डेकोरेशन तुम्ही नाही पाहिलं तर मग तुम्ही यवतमाळ दर्शन केलं असं सुद्धा म्हणता येणार नाही. तर तुम्ही बघू शकता विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा राजा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप मोठी अशी मूर्ती आहे. मित्रो विदर्भाचा राजा अमरावतीला विराजमान असो का? तुम्हाला विदर्भाच्या राजाचा व्हिडिओ पाहिजे का कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मित्र आलो आपण चापमनवाडीमध्ये आणि इथली मूर्ती मला तर सगळ्यात जास्त आवडलेली आहे कारण अयोध्येतील भगवान राम जीच्या ज्या अवस्थेमध्ये मूर्ती आहे म्हणजे ज्या स्थितीमध्ये भगवान रामजीची मूर्ती आहे सेम टू सेम त्याच पद्धतीने इथे गणपती महाराजांची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता गणपती महाराज सेम टू सेम भगवान रामजीच्या मूर्तीसारखी आहे त्यामुळे मला ही मूर्ती खूप जास्त आवडलेली आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. सोबतच जर तुम्ही आणखी माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासोबत ज्यांना यवतमाळमधील गणपती दर्शन घेणं शक्य नाही आहे किंवा तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्यानंतर मित्र हो आपण आलेलो आहे चापमनवाडीमध्येच एकदम बाजूला जिथे पोलीस हेडक्वार्टर्स वगैरे तिथे आणि इथे तर सगळ्यात सुंदर मूर्त्यांपैकी एक बसलेली आहे ती म्हणजे हनुमानजी आणि गणपती असं म्हटलं तरी चालते कारण तुम्हाला माहीत आहे हनुमानजी जेव्हा बघितले तेव्हा भगवान श्रीरामजीच्या नावाचा जप करत असतात तप करत असतात आणि काही त्याच अवस्थेमध्ये इथे गणपती महाराजांची मूर्ती बनवलेली आहे. शरीर पूर्ण हनुमानजीचं आणि चेहरा मात्र गणपतींचा आहे असं म्हटलं तर चालते पण खूप सुंदर ही मूर्ती मला वाटली. आणि हो कमेंटमध्ये जय श्रीराम जय हनुमान जय गणपती बाप्पा मोरया कमेंट करणे मात्र विसरू नका. आणि हो व्हिडिओला लाईक नाही केलं तर काय करता राहू, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी विदर्भाच्या राजाचं दर्शनसुद्धा येणार आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे तिवारी चौकात आणि तिवारी चौकातचं जे जेव्हा गणपती विराजमान झाले होते तेव्हाचा व्हिडिओ तर मी नाही आणू शकलो त्याबद्दल माफी मागतो. पण मित्रो इथली जी मूर्ती आहे मूर्तिकार शिवाय इंडे यांनी बनवलेली आहे आय थिंक असं मला वाटतं, कन्फर्म माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कारण जेव्हा मी मूर्तिकाराचा व्हिडिओ बनवायला गेलो होतो तेव्हा मी मूर्तीचीही व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये अशाच टाईपमध्ये गणपती होते. तर मित्र तिवारी चौकात जे साधं सिंपल डेकोरेशन आहे पण गणपती महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे. माइंदे चौकात आपण आलेलो आहे आणि माइंदे चौकातसुद्धा जे आहे ना खूप सुंदर असं जे गणपती महाराज विराजमान आहे आणि इथे माहिती काय प्रोग्रामसुद्धा चालू होता
जिथे ज्यांना म्हणजे अंध होते ते म्हणजे त्यांना डोळे नव्हते पण त्यांचा आवाज खूप सुंदर होता आणि त्यांनी ते गाणे आणि भजन वगैरेचा कार्यक्रम इथं चालू होता. त्यानंतर मित्रो आपण आलेलो आता लोकमान्य टिळक म्हणजे टिळक नगरीचा राजा असं काहीतरी गणेश उत्सव मंडळाचं नाव आहे आणि आतमध्ये जे आहे गणपती महाराजांचं खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल बैलगाडी वगैरे आणि बैलगाडीवर असे छोटीशी अशी गणपती महाराजांची मूर्ती विराजमान आहे आणि मागच्या बाजूला जे पूर्ण आभाळाभाळ तुम्हाला दिसत असेल गणपती महाराजांच्या मागं पूर्ण सोलर सिस्टम आपलं दाखवण्यात आलेलं आहे आणि कमळामध्ये गणपती महाराज इथे विराजमान आहे. जसं भगवान ब्रह्म विराजमान असतात कमळामध्ये त्याचप्रकारे काही इथे जे गणपती महाराजांची मूर्ती आहे. आणि हो तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केलं तर करून घ्या कारण इंस्टाग्रामचे गणपतीचे व्हिडिओज तिथे सुद्धा येत असतात. त्यानंतर आपण आलेलो आहे यवतमाळच्या सगळ्यात मोठ्या मंडळापैकी एक निखिल नगरचा राजा आणि या वर्षीचं सगळ्यात सुंदर डेकोरेशन आणि हो गणपती महाराजांची मूर्ती म्हटली तर चालते. इंटरेस्टवरच गणपतीचे पप्पा म्हणजे महादेवा बसून आहे आणि आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोणत्या तरी महालातच शिरलं काय. खूप सुंदर असं डेकोरेशन वरतं झुमर वगैरे लावण्यात आलेले आहे आणि आतमध्ये आहे गणपती महाराज आणि ते पण शंकरजीच्या म्हणजे शंकरजीच्या पद्धतीने विराजमान असतात त्याच पद्धतीने आणि मागं जे आहे पाच फण्याचा नागसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे झुमर वगैरे वरतं लावून आहे आणि काही या प्रकारे जे आहे यावर्षी निखिल नगरचा राजा विराजमान झालेला आहे. तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करणे मात्र विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा आणि हो चॅनलला सबस्क्राईब आणि बेल